नमस्कार, मराठी गुरुनी फॅमिली मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सध्या बाजारात भरपूर प्रमाणात गाजर आले आहेत आणि गाजर म्हटलं की सर्वच जणांना गाजराचा हलवा हा आवडतोच, पण गाजराचा हलवा करताना गाजर किसण्यामध्ये जास्त वेळ जातो। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाजर न किसता गाजराचा हलवा तयार करणार आहोत। चला तर झटपट रेसिपी सुरू करूया। 1 किलो गाजर घेतले आहेत। गाजर स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढली आहे। सध्या बाजारात खूप प्रमाणात गाजर आले आहेत। लाल व गोड गाजर बघून घ्या, त्याचा हलवा खूप स्वादिष्ट होतो। आपण गाजर न किसता हलवा करणार आहोत, त्यासाठी आपण गाजराचे तुकडे करून घेऊया। सर्व गाजराचे तुकडे केले आहेत। सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून गरम करूया। तूप गरम झाले की त्यामध्ये आपण गाजर टाकून 2 ते 3 मिनटं परतून घेऊया। गॅस आपण स्लो टू मीडियम ठेवला आहे। गाजर तुपामध्ये परतून घेतल्यामुळे गाजराचा हलवा खूप स्वादिष्ट होतो। यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं गाजर तुपामध्ये शिजून घेऊया। दोन मिनटं झाली आहेत। गाजर एकदा परतून घेऊया। गाजर थोडे मऊ झाले आहेत, आपण त्यामध्ये गरम दूध टाकूया। मी बाजूच्या गॅसवर दूध गरम करण्यासाठी ठेवले होते, त्यामधील 1/2 लिटर दूध मी टाकत आहे। मी साधे दूध घेतले आहे, तुम्ही फुल क्रीम दूधसुद्धा घेऊ शकता। मिक्स करूया। 5 मिनटं मीडियम गॅसवरती झाकून ठेवूया। 5 मिनटं झाले आहेत। गाजरसुद्धा छान शिजले आहेत। एकदा आपण हे हलवून घेऊया। यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकूया। मिक्स करूया। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण गाजर न किसता टाकले आहेत, त्यासाठी आपण आता गाजर मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत। जास्त मॅश करायचे नाही, गाजर थोडे जाडसर राहिले पाहिजे, म्हणजे गाजराचा हलवा खाताना खूप छान टेस्ट येते। गाजर मॅश करून घेतले आहे, अगदी किसलेल्या गाजरासारखे वाटत आहे। यामध्ये आपण मिल्क पावडर 2 चमचा टाकणार आहोत। तुम्ही खवा किंवा मावासुद्धा टाकू शकता। मिक्स झाल्यानंतर 1 चमचा इलायची पावडर टाकायची आहे व मिक्स करायचे आहे। आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे। मी काजू, बदाम आणि मनुके टाकत आहे। मिक्स करून घेऊया। हलवाई स्टाईल गाजराचा हलवा बनवण्यासाठी त्यामध्ये सर्वात शेवटी 2 चमच तूप टाकायचे आहे व गाजराच्या आतला ओलसरपणा पूर्ण जाईपर्यंत शिजून द्यायचे आहे। गाजराच्या हलव्यामधील संपूर्ण पाणी आटले आहे व मस्तपैकी आपला गाजराचा हलवा तयार आहे। तुम्हाला गाजर न किसता गाजराच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।